नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर। भारतीय तेल कंपन्या इराणकडून तेल खरेदी करणार, अमेरिकेचा विरोध झुगारला। ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमन, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त। समुद्र मार्गे चार संशयित डहाणूत आल्याची चर्चा, पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू। टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली कार पळवणारे जेरबंद, नातेपुते पोलिसांची कारवाई। आणि लातूरमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। अमेरिकेच्या विरोधकाला झुगारून भारताने इराणकडून खनिज तेलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। भारताच्या दोन तेल कंपन्यांनी इराणकडून खनिज तेलाची खरेदी करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे। सोमवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात इराणकडून खनिज तेलाची खरेदी करणार असल्याचं स्पष्ट केले आहे। दोन दिवसांपूर्वी दोन तेल कंपन्यांनी नोव्हेंबर मधील खनिज तेल खरेदी संदर्भात प्रस्ताव दिला आहे। अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमधून भारताला दिलासा मिळेल की नाही हे माहीत नाही, पण यातून भारताच्या नवीन नेतृत्वाची झलक दिसत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला। भारतात पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले। दरम्यान इराणमधून उत्पादित होणाऱ्या इंधनावर अमेरिकेने लागू केलेले निर्बंध नोव्हेंबरपासून अस्तित्वात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट ओढवलं आहे। चंद्रपूर, परळी, नाशिक येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने तात्पुरत्या स्वरूपाचे भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट आलं आहे। चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे। सध्या राज्यात 400 ते 500 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे। सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे, तर इतर राज्यांनी अधिकच्या किमतीने वीज विकत घेतली आहे, त्यामुळे वीज उपलब्ध नाही। परिणामी लोडशेडिंग सुरू झालं आहे। ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा या भागात 4 तास लोडशेडिंग चालू आहे। G1, G2 आणि G3 या 3 गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे। औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक ऑक्टोबर हीट, कृषीपंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे, त्यामुळे त्या प्रमाणात वीज निर्मिती होत नसल्याने आता भारनियमन लागू झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। डहाणूतल्या चिखले गावात समुद्रामार्गे चार संशयित आल्याचा संशयावरून खळबळ उडाली आहे। पालघर पोलिसांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलंय। हे सर्च ऑपरेशन चिंचणी, नारपड, चिखले या भागांमध्ये सुरू आहे। एका मोटरसायकल स्वाराने समुद्र किनाऱ्यावरून लगबगीने 4 व्यक्तींना रस्ता ओलांडून चिखले गावाच्या हद्दीत जाताना पाहिले। संशय आल्याने त्याने वाणगाव पोलिसांशी संपर्क साधला। वाणगाव पोलिसांनी घोलवड पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चिखले गावामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे। या शोध मोहिमेमुळे सोशल मीडियावरून विविध अफवांना पेव फुटले आहेत। काल रात्रीपासून ही शोध मोहीम सुरू आहे। गावातील लोकांनीही या शोधकार्यात पोलिसांना सहकार्य केलंय। सुरक्षिततेच्या उपाययोजना आखल्या जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली पुण्यातून नवी कार पळवणाऱ्या चोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे। सोलापुरात नातेपुते पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलंय। टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली पुण्यातून नवी कार पळवणाऱ्या चोरांना अखेर जेरबंद करण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। पुण्यातील लोणी काळभोर हद्दीमधून स्विफ्ट कंपनीची एस क्रॉस ही नवीन कार टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली दोन अज्ञात इसमांनी पळवली। कार सोबत आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरपूट टाकून त्याला जबर मारहाण करून त्यांनी गाडी चोरली। मात्र पुणे पोलिसांनी त्याची माहिती सोलापूर पोलिसांना दिल्यावर नातेपुते येथे ही कार पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे।
हे चोर गाडीने नातेपुतेच्या दिशेने येत असल्याची माहिती फलटण पोलिसांनी नातेपुते येथील पोलीस प्रशासनाला दिली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कुमार भुजबळ यांनी या मार्गावर सापळा रचून या चोरांना पकडलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मिक्सर विकण्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने लातूरमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद कुरेशी असे आरोपीचे नाव आहे. टाळा वांजरवाडा गावात ही घटना घडली आहे. मिक्सर विकण्याचे काम करणारा 24 वर्षीय आरोपी मोहम्मद कुरेशी याने दुपारच्या वेळी घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचं हेरत बलात्कार केला. मुलीनं आपल्या बरोबर घडलेली घटना नातेवाईकांना सांगितली. घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आणि तो मिक्सर विकण्यासाठी म्हणून असं गावात आला होता. आल्यानंतर ते आमच्या बहिणीनं घरी आल्यानंतर आमच्या घरी माणसं नाही तर काय नाही, आमच्याकडे घेऊ शकत नाही, आणि तुम्ही जावा म्हणजे असं सांगून देऊन मग पुन्हा हिनं काय केलं, लेकराला शाळेत सोडायला गेली. तिकडे सोडायला गेल्यानंतर मग हिनं घरी भांडेघासत बसली होती. भांडेघासत बसले असताना मला पाणी दे म्हणून मागायला दिलं. मग पाणी मागायला दिल्यानंतर त्यानं पाणी नंतर मी कामाला गेलो होतो. घरात आल्यावर कळलं, मग नंतर साठ्या मॅडमला असं असं झालं म्हणून सांगितलं. नंतर पोलीस स्टेशनमध्ये आलं की आरोपी त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन जनतेच्या मदतीनं आरोपीला पकडण्यात आलेला आहे. आणि सध्या आरोपी तो अटकेमध्ये आहे. तो गुन्हा काल दुपारी 12 ते 1 दरम्यान शिरोळ येथे घडलेला आहे. त्यातील आरोपी अटक असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. नाशिक इगतपुरीतील शेणीत येथील शेतात महावितरण वीज कंपनीच्या विद्युत प्रवाहाच्या तारांच्या घर्षणामुळे उसाच्या पिकाला आग लागली. या आगीत पिकं जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे शेतकरी तानाजी लक्ष्मण गोवर्धने यांच्या शेतातून परिसरातील इतर शेतकऱ्यांकरता वीज पुरवठा करणाऱ्या 2 वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. त्यापासून 2 लाईन एकमेकांना क्रॉस असल्याने आणि सदर लाईनच्या तारा मर्यादापेक्षा जास्त जमिनीकडे झुकलेल्या असल्या कारणाने थोडा वारा आला तरी दोन्ही लाईनांचे एकमेकांना घर्षण होते. म्हणून वारंवार तक्रार देऊन संबंधित कनिष्ठ अभियंता आणि वायरमन बावीसकर यांनी शेतकऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले. सन 2017 साली त्याच शेत गट नंबर 327 याच कारणाने उसाचे पीक पेटून लाखोंचे नुकसान झाले होते. तीच घटना आज पुन्हा दुपारी 1 सुमारास घडली. 1 विद्युत तारांचे घर्षण होऊन त्याच शेतात पुन्हा उसाच्या पिकाला आग लागून पूर्ण ऊस जळून गेला. संबंधित वायरमन आणि कनिष्ठ अभियंता यांनी पंचनामा केला आहे. भरपाईचे आश्वासन देतात पण 2 वेळा अपघात झाला तरी महावितरण वीज कंपनी सदर शेतामध्ये तारा उंच करत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी वाडी वहे पोलीस ठाण्यात संबंधित अभियंता आणि वायरमन यांच्या विरुद्ध तक्रार नोंद केली आहे. माझा ऊसाची शेती 1 शेती, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन म्हणजे 2 लाईनी गेलेल्या डीप होलच्या आपल्या मोटर म्हणजे क्रॉस लाईनी, आणि त्या इतक्या झोळ मारतायत वारंवार त्यांच्याकडे चौकशी म्हणजे सांगूनही साहेबाला स्वतः सांगितलं. मागच्या वेळेससुद्धा माझा ऊस त्याच कारणामुळं ऊस जळून गेला होता. त्यावेळेस माझा 1 नुकसान झालेली होती आणि त्यावेळेस सांगूनसुद्धा त्यांनी त्याच्या कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. तिचं क्रॉस लाईनही तशाच झोळ मारतात. आज पुन्हा तोच दिवस आला, त्याच तिथं शॉर्ट सर्किट झालं आणि पुन्हा तो ऊस माझा पूर्ण 1 करून उभा ऊस जळून गेलेला आहे. पुन्हा ते साहेब पुन्हा त्यांनी काहीच मागच्या वर्षी पण माझीसुद्धा भरपाई वगैरे काही भेटलेली नाही. मी तहसीललासुद्धा त्याचा अर्ज सहित माझ्याकडे ते पंचनामा वगैरे आहे पण मला कुठल्याही प्रकारचं काही मिळालेलं नाही. आणि अजूनसुद्धा आता साहेबांनी केलं पंचनामा देऊ म्हणतात पण कागदपत्रीच ते राहतं पण शेतकऱ्याला ते काही मिळत नाही. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं अशीच एक घटना वर्ध्यातून समोर आली आहे. एका अल्पवयीन दुचाकी चालकाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. पाहूयात ही बातमी.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकत असल्याची घटना सोमवारी शहरातील आर्वी नाका जुनी म्हाडा मार्गावर घडली. अल्पवयीन दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून पायी जाणाऱ्या जुनी म्हाडा कॉलनीमधील शुभम संजय सलामे याला जबर धडक दिली. यात शुभमचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद रामनगर पोलिसात करण्यात आली आहे. दिनांक 8/10/2018 रोजी कुर्ती रामनगर हद्दीत माळा कॉलनी रोड दुर्गा कॉम्प्लेक्स समोर अपघात झालेला आहे. त्या अपघातामध्ये शुभम संजय सलामे हा रोडने पायी जात असताना त्यास MH 32M 5582 चे चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यास ठोस मारली. त्यामध्ये शुभम सलामे याला हेड इंजुरी होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या अपघात झाल्यानंतर ॲडव्होकेट गांजरे त्यांनी जखमीस तत्काळ हॉस्पिटलाइज केलं, परंतु ब्लडिंग जास्त झाल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झालेला आहे. तसेच गाडी चालक हा सुद्धा या अपघातामध्ये जखमी झालेला आहे. पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वर्ध्यात सेलू पोलिसांनी देशी दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाहूयात ही बातमी. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांच्या कारवाईत देशी दारूच्या 7 पेट्या जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई मौजा केळझर येथे करण्यात आली. आरोपी भारत नेहारे आणि रफिक शेख यांचे घरामागील असलेल्या खंडरमध्ये देशी दारू लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून सेलू पोलिसांनी काल छापा मारला असताना खंडरमध्ये 7 खरड्याच्या खोक्यात 336 निपा मिळून आल्या. तो मुद्देमाल जप्त करून आरोपी भारत नेहारे यास अटक करण्यात आली तर रफिक शेख हा फरार झाला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 33,600 रुपये आहे. ही कारवाई ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शेतकरी संघर्ष मोर्चाची पूर्व बैठक आष्टी येथे संपन्न झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या मोर्चाची पूर्वतयारी 11 तारखेला घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकं जळाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. म्हणून येणाऱ्या 11 तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी संघर्ष पूर्वतयारी बैठक आष्टी येथे घेण्याचे आयोजिले आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकरी संघर्ष मोर्चाला परतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आलं आहे. या ठिकाणी आपल्या प्रमुख मागण्या आहेत. परतूर मंठा मतदारसंघामध्ये संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावा, या सर्व प्रामुख्याने मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मोठा उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात म्हणून या ठिकाणी आज सर्व कार्यकर्त्यांसह आष्टीतील शेकडो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज पूर्वतयारी म्हणून मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आष्टी येथे. तरी सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो, सर्व कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, व्यापारी संघटनेला की आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावं या ठिकाणी. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. प्रतिजैविकांचा अतिवापर आरोग्यास घातक ठरू शकतो असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर इल्हाम जाफरजादे यांनी केलंय. ते पुरंदर येथे वाघिरे महाविद्यालयात एका व्याख्याना दरम्यान बोलत होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. वाघिरे महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने प्रतिजैविक उपचार पद्धतींवर इराण येथील आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर इल्हाम जाफरजादे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर NB पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये रुग्णांमध्ये स्वतःच्या मनाने मेडिकलमधून औषधे घेण्याचे प्रमाण वाढले असून त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. अकोल्यात एका मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश तुपे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकाशचा मित्र विठ्ठल सुखदेव भारती याला अटक केली आहे.
अकोल्यातील आकाश तुपे हा युवक महिनाभरापासून बेपत्ता होता. आकाश 9 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद करून घराकडे निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यानं नातेवाईकांनी आकाशची बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसात नोंदवली होती. या प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान 15 सप्टेंबर रोजी शास्त्रीनगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता आकाशची चप्पल आढळून आली. त्या आधारावर पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल भारती भोवती तपास केंद्रित केला. भारती देखील 9 सप्टेंबर पासून बेपत्ता असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना मंदिराचा पुजारी हा अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी अहमदाबादमधून पुजारी यास अटक केली. विठ्ठल भारती असं त्या पुजारीचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत खळबळजनक तथ्य समोर आलंय. आरोपी भारतीनं आकाशची 9 सप्टेंबरला हत्या केली आहे. नंतर मृतदेह शास्त्रीनगर परिसरातील मंदिराच्या आवारात जमिनीत गाडून ठेवल्याची कबुली दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मंदिर परिसर खोदून आकाशचा मृतदेह बाहेर काढला. ही हत्या देशी कट्ट्याच्या वादातून झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये मागील महिन्यामध्ये दिनांक 10/9/2018 रोजी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत मिसिंग क्रमांक 67/18 याच्या अंतर्गत आकाश अशोक तुपे वय वर्ष 20 हा मिसिंग झाल्याची तक्रार हा राकोट फाईल येथील होता आणि तो मिसिंग झालेली तक्रार खदान पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेली होती. सदर मिसिंगचा तपास PSI हाशम हे आमचे पोलीस स्टेशन खदानचे PSI हे करत होते. त्या तपासांतर्गत एक जे संशयित होता विठ्ठल सुखदेव भारती वय वर्ष 28 हा त्या ठिकाणी या ठिकाणून गायब झालेला होता. त्यामुळे त्याच्या संशय बळावल्यानंतर त्याला आमच्या टीमने बऱ्याच ठिकाणी शोध घेतला. त्याच्यामध्ये विविध टीम करून टीमच्या माध्यमातून शोध घेतला. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधील रिवा आणि गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी शोध घेऊन आमच्या टीमनं त्याला त्या ठिकाणी या ठिकाणी आणलं आणि त्याला विश्वासात घेऊन ज्यावेळेला विचारपूस केली त्यावेळेला त्याला सांगितलं की आकाश तुपे दिनांक 9/9/2018 रोजी रात्री 10 वाजता त्याचा मित्र आकाश आणि ते जेवण करत होते आणि त्याच्यामध्ये आकाश तुपे आणि त्याचं गावठी कट्टा घेतलेला होता. तो त्याला माघार देत नव्हता. तो त्याला मागणी करत होता आणि त्याच्यामध्ये दोघांची झटापट होऊन त्या ठिकाणी त्यानं फावडं त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला जीवानशी ठार मारलेलं होतं व ते त्या ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं किंवा पुरून ठेवलेलं होतं. त्यानं आज कबुली दिल्यानंतर सर्व तपासांतर्गत त्या ठिकाणी त्यानं शास्त्रीनगर खदान या ठिकाणी ते पुरून ठेवलेलं प्रेत त्या ठिकाणी आम्हाला काढून दिलेलं आहे. इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे. PM साठी बॉडी पाठवण्यात आलेली आहे. पुढील तपासांतर्गत भरधाव जाणाऱ्या एका स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून दुसरा एक जण जखमी झाला आहे. मध्यरात्री करमाड नजीक ही घटना घडली आहे. पलायन करणाऱ्या स्कॉर्पिओचा 5 किलोमीटर पाठलाग करून दोघांना पकडले आहे तर एक जण फरार झाला आहे. अपघातात वाहनाचे टायर पंक्चर झाले होते. चालक रवी सीताराम गवळी आणि संतोष बबन वाडेकर हे वाहनाचे टायर खोलत होते. त्याचवेळी जालन्याकडून भरधाव वेगात येणारी स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली. यामध्ये रवी गवळी यांचा मृत्यू झाला आहे तर पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल आणि नागरिकांनी स्कॉर्पिओचा पाठलाग करून यांना पकडले. करमाड पोलीस ठाण्यात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी अशोक वाघ औरंगाबाद. लातूरमध्ये विद्युत वाहिन्यांमधील बिघाडामुळे त्यातून ठिणग्या निघाल्या आणि या ठिणग्या परिसरातील उसावर पडल्या त्यामुळे 16 शेतकऱ्यांच्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाहुयात ही बातमी. या ठिणग्या परिसरातील उसावर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून उसाचे फड संपूर्णपणे जळून 16 शेतकऱ्यांचा 22 एकर तोडणीस आलेला ऊस उद्ध्वस्त झालेला आहे. याची माहिती मिळताच त्या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जननायक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी या नुकसानग्रस्त उसाचे त्वरित पंचनामे करून शासन आणि वीज महामंडळाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदार अमोल कांबळे आणि वीज मुरुड परिमंडळाचे उपअभियंता बोंबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतची तातडीने माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केल्याने माजी आमदार कव्हेकर यांनी वीज परिमंडळ लातूर विभागाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आणि उपअभियंता मुरुड श्री बोंबडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण जळालेल्या ऊसाची माहिती देऊन याबाबत त्वरित वीज महामंडळाने चौकशी आणि पंचनामे करून तातडीने एकरी 50,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. त्यावर चीफ इंजिनियर लातूर यांनी याबाबत त्वरित ऊसाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. बॉलिवूड नंतर आता राजकारणातही मीटूचे वादळ पोहोचले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात सुद्धा खळबळ उडाली आहे. अद्याप एम जे अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका मांडलेली नाही. एम जे अकबर सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री आहेत. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी यांनी शोषणाचे आरोप केल्याने आता माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रिया रमाणी यांनी आरोप करताना अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी केवळ आपलं दुःख सांगितलं नाही तर पूर्ण कहाणीच दिली आहे. प्रिया रमाणी यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात या पोस्टमध्ये एम जे अकबर यांच्यासोबतची माझी कहाणी आहे. कधीही त्यांचं नाव घेतलं नाही कारण त्यांनी काही केलं नव्हतं. अनेक महिलांकडे या शिकाऱ्याच्या असंख्य घृणास्पद कहाण्या आहेत. त्या आता पुढे येतील अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. हिंसाचाराच्या भीतीने उत्तर भारतीयांचे गुजरातमधून पलायन सुरूच आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याशी बातचीत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेकडो जणांना अटकही केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी बातचीत केली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांची धरपकड सुरू असून आतापर्यंत शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने याबाबत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पत्र लिहिलं आहे. परप्रांतीयांवरील हल्ल्यामुळे उत्पादन आणि व्यापारावर परिणाम झाला असल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटलं आहे. हिंसाचारामुळे गांधीनगर, मेहसाणा, साबरकांठा, पाटण आणि अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर उत्तर भारतीयांनी घरचा रस्ता धरला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांना सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. गरिबीपेक्षा मोठी दहशत नाही. गुजरातमधील हिंसाचाराचं मूळ तेथील बंद पडलेले कारखाने आणि बेरोजगारी आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही कोलमडली आहे. कामगारांना निशाणा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी पूर्णपणे याच्या विरोधात आहे असं ट्विट त्यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंकेला 144 धावांनी पराभूत करून विक्रमी 6 वेळा आशिया चषक आपल्या नावावर केला आहे. या मालिकेदरम्यान अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यापैकीच जसवाल एक आहे. संघाचा सलामीवीर यशस्वीने अंतिम सामन्यात 85 धावांची खेळी रचली होती. शिवाय या स्पर्धेतील सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर जमा झाल्या आहेत. त्याने 3 सामन्यात 214 धावा केल्या आहेत. यशस्वीच्या खेळाचं जेवढं कौतुक होत आहे तेवढंच कौतुक त्याच्या संघर्षाचंही होत आहे. अंडर 19 संघात स्थान मिळवण्यासाठी यशस्वीने अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. कठोर परिश्रम आणि संघर्षाचा परिणाम म्हणून आज सगळे त्याच्या खेळाचं कौतुक करत आहेत. ESPN क्रिक इन्फोच्या वेबसाईटवरील एका व्हिडिओच्या माध्यमातून यशस्वीचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यशस्वी जयस्वालला खेळताना पाहिलं तेव्हा तो केवळ 11 किंवा 12 वर्षांचा होता. त्यावेळी यशस्वी अनेक अडचणींचा सामना करत होता. तो उत्तम खेळायचा पण त्याच्याकडे प्रशिक्षक नव्हते. शिवाय आई वडीलही सोबत राहायचे नाहीत. ज्वाला सिंग यांनी सांगितलं की यशस्वीला मोठी धावसंख्या करण्याची सवय आहे. तसंच या युवा प्रतिभावान खेळाडूकडे क्रिकेटविषयी प्रेम आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिग्विजय बागल आणि नूतन सभापती शिवाजीराव बंडगर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करमाळ्यात एक मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेट्रोल डिझेल गॅस आणि वीज दरवाढ तसेच राज्य आणि केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि महागाईने होरपळणाऱ्या वाळवा तालुक्यातील जनतेने सोमवारी दुपारी प्रांत कार्यालयावर महामोर्चाने धडक मारली. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले होते. चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू केलेला हा मोर्चा घोषणांच्या निनादात शहराच्या मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर आला. येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती लावली. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले की भारतामध्ये या बाबतीतला तपशील दिला तर संरक्षणाच्या साठी असुरक्षितता तयार होईल. काही खोटं नव्हतं त्या बाई सांगायला लागल्या. एक दिवस राहुल गांधींनी त्यांच्यावर आरोप केला की अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनीला याच्यामध्ये तुम्ही 30,000 कोटीचा स्पेअर पार्ट पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. सरकारमधलं कोण बोललं नाही. अनिल अंबानी म्हटला की आम्ही राहुल गांधींच्यावर 5,000 कोटी रुपयाचं माझं नाव घेतलं तर दावा दाखल करतो. दोन चार 8 दिवस गेल्यानंतर ज्यांना नरेंद्र मोदींच्या बरोबर करार केला होता तो राष्ट्रपती फ्रान्सचा, त्यांना जाहीर केलं की आमच्याशी करार करताना भारत सरकारने आम्हाला दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा ऑप्शन नाही, रिलायन्स कंपनीचाच ऑप्शन आहे असं सांगितलं. त्यामुळे नाही लागेल आम्ही त्या रिलायन्स कंपनीला ते 30,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मी यासाठी आपल्याला सांगतोय की या देशामध्ये 36 विमानं तुम्ही खरेदी केली 1,100 कोटी रुपये ज्यादा देऊन. भारतीय वायुदलाची मागणी होती 136 विमानाची. मागच्या 4 महिन्यापूर्वी भारत सरकारने उरलेल्या 100 विमानासाठी जगाच्या पाठीवर 1,00,000 कोटी रुपयाची नवी विमानं खरेदी करण्यासाठी नवं टेंडर काढलेलं. जे 69,000 कोटी रुपयामध्ये 136 विमानं येणार होती त्याच्याऐवजी 59,000 कोटी तुम्ही फक्त 36 विमानं घेतली आणि आता 1,00,000 कोटी रुपयाची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जगाच्या पाठीवरून वेगवेगळ्या विमान कंपन्यांना सूचना करून त्यांचा इंटरेस्ट असेल तर या टेंडरमध्ये भाग घ्या म्हणून त्यांनी जाहिरात दिली होती. म्हणजे 136 विमानं घ्यायची होती याच्यात काही शंका नाही. भारताच्या संरक्षण दलाच्या संबंधात एवढं मोठं फार मोठं संकट नरेंद्र मोदींच्या धोरणाने तयार केलेलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. पुणे होर्डिंग अपघातात जखमी झालेल्या उमेश मोरे या रिक्षा चालकाच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली आहे. उमेश हे घरात एकटेच कमावते आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात होर्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेतील जखमींपैकी एक असणारे उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली आहे. रिक्षा चालक असणारे उमेश मोरे घरात एकटेच कमावते आहे. त्यांच्यावर पत्नी, 3 लहान मुली आणि वृद्ध आई वडील अशा सगळ्यांची जबाबदारी आहे. या दुर्घटनेत त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा रिक्षा चालवता येण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलंय. अशा परिस्थितीत रेल्वेने आम्हाला केवळ 1,00,000 रुपयांची मदत देऊ केली आहे. हे पैसे उमेश यांच्या उपचारासाठीही पुरणार नाहीत. त्यामुळे सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारून नदीच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा द्यायचा ठरवला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. भारतीय तेल कंपन्या इराणकडून तेल खरेदी करणार, अमेरिकेचा विरोध झुगारला. ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भार नियमन, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त. समुद्र मार्गे 4 संशयित डहाणूत आल्याची चर्चा, पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू. टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली कार पळवणारे जुएरबंद, नातेपुते पोलिसांची कारवाई. आणि लातूरमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.